यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन। जय हिंद लोक चळवळ क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आयोजित सहकार महर्षी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यास लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहून क्रिकेट पाहण्याचा आनंद घेतला। तसेच या सामन्यात विजयी झालेल्या जैन स्पोर्ट्स जळगाव आणि उपविजेता संघ नाशिक अकॅडमी या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। या क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाने पहिले पारितोषिक 2 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह पटकावले तर नाशिक अकॅडमी संघाने 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मिळवले। तृतीय बक्षीस SRS संघ मुंबई यांनी जिंकले असून 71,000 रुपये रोख बक्षीस मिळवले तर 31,000 रुपयांचे चतुर्थ बक्षीस सेंट्रल रेल्वेने मिळवले। बघू शकता माझ्या उजव्या बाजूला आहे नाशिक अकॅडमी ऑरेंज जर्सी मध्ये आणि डाव्या बाजूला निळा जर्सी आहे जैन इरिगेशन जळगावचा संघ। उत्तर महाराष्ट्रामधले दोन्ही संघ आणि उत्तर महाराष्ट्राचे आमदार आहेत सत्यजितजी तांबे योगायोग मुंबईच्या दोन्ही संघांना 40 धावपट करत धूळ चारत हे उत्तर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी तीन फेरीत दाखल झाले। सहकार महर्षी चषक यावेळी आमदार थोरात म्हणाले की सहकार महर्षी चषक स्पर्धेस प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद दिसून येत आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे पूर्ण नियोजन केलंय। या स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांचे आणि ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांचे आणि विशेष मदत करणारे या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केलंय। या प्रसंगी आयोजक आमदार सत्यजित तांबे उद्योजक राजेश मालपाणी डॉ जयश्रीताई थोरात रामहरी कातोरे के थोरात सुधाकर जोशी कल्पेश मेहता शैलेंद्र साबळे ओंकार सोमानी राजेंद्र काजळे नितीन हसे उत्कर्षताई रुपवते यांच्यासह विविध मान्यवर असोसिएशनचे सर्व सदस्य क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी दिनेश बांगर संगमनेर।